आदरणीय दादा मिलनवहिनी माई संपूर्ण पै कुटुंब आणि जीवनविद्येचं हे समोर बसलेलं सगळं कुटुंब श्रेष्ठ ज्येष्ठ नामधारक आपलं कुटुंब खूप मोठं आहे. या सगळ्यांना वंदन, सगळ्यांना कृतज्ञतापूर्वक वंदन. आणि सद्गुरु महिमा अगाध असा विषय दिलेला आहे. थोडासा वेगळा विषय मी घेणार आहे. तर सद्गुरु महिमा अगाध म्हटल्यानंतर सद्गुरु ही जनरिक टर्म झाली, कॉमन नाव ज्याला म्हणतात आपण. माझा विषय असणार आहे पै महिमा अगाध. तुम्ही म्हणाल म्हणजे काय, सद्गुरु आणि पै गुरु याच्यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे, बरोबर आहे ना. सद्गुरु म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर जे काय येतं परमार्थाचा धसकाच घेतो आपण. अजूनपर्यंत जे सद्गुरू आपण बघितले, संत बघितले, महात्मे बघितले, त्यांनी ज्या प्रकारे जीवन जगलं ते आदरणीय निश्चित असतील, पण आचरणीय नक्कीच नव्हते. आणि म्हणून सामान्य माणसाला परमार्थाचा धसका बसला की परमार्थ म्हणजे माझी आई म्हणायची देवदेव जास्ती करू नको, देव परीक्षा घेतो. आणि बघितलेस ना सगळे संत कसे राहिले, ते तू देवदेव काय करू नको, कळलं की नाही. म्हणजे एक सुंदर विषय त्याचा काही कारणाने काय होईना विचका झाला, कळलं का नाही. सद्गुरूंनी तो थांबवला, पैगुरूंनी तो थांबवला, बरोबर आहे ना. म्हणून तुम्ही जीवनविद्या मिशनमध्ये जर आपण बघितलं तर तरुण मुलं जीवनविद्या मिशनमध्ये दिसतात, बरोबर आहे ना. हा चमत्कार एकाच माणसाने केला आणि तो म्हणजे पै सद्गुरू. बाकी कुठेही जा तुम्ही, ज्यांना काही करायला जमलेलं नाही, वाती वळता वळता ते जाऊन तिकडे बसलेले असतात, बरोबर आहे ना. आणि म्हणून त्या लोकांनी परमार्थ सांगण्याचा प्रयत्न केला, तो सुद्धा किती करेक्ट काय वगैरे सगळा संशोधनाचा विषय होईल. सद्गुरूंनी नुसताच परमार्थाने सांगितला, परमार्थ अधिक संसार अधिक शहाणपण अधिक शास्त्र, सगळं एकदम कम्प्लीट पॅकेज, कळलं का नाही. आणि म्हणून कम्प्लीट पॅकेज देणारा एकच, म्हणून पैगुरु महात्म्य, सद्गुरु महात्म्य नाही. आता आपण परमार्थातच बघूया. परमार्थामध्ये काय काय सांगायचे अगोदर, ते परमार्थामध्ये सगळ्यात परमार्थ म्हटलं की आपल्या सगळ्यात पहिल्या डोळ्यासमोर येतं म्हणजे सोडा. सद्गुरूंनी सांगितलं सोडा नाही, काय सांगितलं सद्गुरूंनी, सोडा नाही लेमन, बरोबर आहे ना. म्हणजे पहिलाच एकदम षटकारच ठोकला, कळलं का नाही. आपण सगळीकडे बघितलं ना परमार्थात, हे सोडा ते सोडा ते सोडा, बायको सोडा, पोरं सोडा, लसूण सोडा, कांदा सोडा, कपडे सोडा. खरोखर कपडे सोडतात माहिती आहे का तुम्हाला. एकदा मी रस्त्याने येत होतो, मी आणि दादा कुठे कर्जतला लेक्चरसाठी, आणि रस्त्यातनं एक लंगू माणूस चालला होता आणि त्याच्या पाठीमागे 10 लोक. आम्हाला वाटलं बहुतेक चोराला पकडलेला असणार आणि त्याला बदड बदड बदडून सोडलं असणार आणि पाठीमागून पोलीस जात असणार. तर प्रकरण भलतंच होतं, तुमच्या लक्षात आलं असेल, कळलं की नाही. मला सांगायचा मुद्दा काय की परमार्थाचा आणि कपड्याचा काय संबंध आहे, कळलं की नाही काय. एकदा आता गोष्ट आलीच म्हणून मी तुम्हाला सांगतो. एकदा मी एका लोणाळ्याच्या आश्रमात गेलो होतो आणि त्यावेळेस मी संस्कृत शिकत होतो. लोणाळ्याच्या आश्रमात गेलो होतो आणि एक मिनिट हा जरा मी स्टार्टच झालो. नाही टायमिंग लावलं होतं, त्याचं स्टार्ट दाबलं नव्हतं. मला वाटतं अजून 35 मिनटं कशी. असो, त्या लोणाळ्याच्या आश्रमामध्ये मी गेलो आणि तिकडे त्यांचे ते स्वामी बसलेले होते. आता आमची पिकनिक गेली होती तिकडे. आता मी काय प्रश्न वगैरे विचारला नव्हता, पण त्या महाराजांनीच खाजवून खरोज काढली. ते म्हणाले कोणाला काय प्रश्न विचारायला तर विचारा. आता आपल्याला खुमखुमी येणारच ना, प्रश्न विचारा असतील तर विचारा म्हटल्यानंतर काय प्रश्न भेटला. लगेच प्रश्न विचारला, म्हटलं तुम्ही ही जी घोंगडी भांगरलेली आहे ह्याचा आणि देवाच्या साक्षात्काराचा संबंध काय, कळलं का नाही. मला म्हणाले तू नास्तिक आहेस, तू अशा लोकांना मी उत्तरं देत नाही. उत्तरच नाही तर देणार कोणा, कळलं का नाही. नंतर त्या महाराजांनी चौथ्या मजल्यावरनं उडी मारून आत्महत्या केली, लक्षात आलं ना. सांगायचा मुद्दा काय, त्यावेळी सद्गुरू होते पण ह्या लोकांना बुद्धी होत नाही की आपण सद्गुरूंकडे जावं, कारण अगोदरच महाराज झालेले असतात, कळलं का नाही. त्यामुळे हा अहंकार त्यांच्या आड येतो, बरोबर आहे ना. असो, सांगायचा मुद्दा काय की सद्गुरूंनी नुसता परमार्थ नाही, परमार्थ अधिक प्रपंच
आधी आणि सगळं आनंदाचं, परमार्थ आनंदाचा, संसार आनंदाचा, शहाणपण शास्त्र सगळं निर्माण करून दिलं. एकदा सद्गुरू एका ठिकाणी गेले होते लेक्चरसाठी, म्हणजे सद्गुरूंना त्या महाराजांनी बोलवलं. खाजवून खरूच काढतात म्हणतात ना, तसे सगळ्या महाराजांना सवय असते खाजवून खरूच काढायची. त्या महाराजांनी सद्गुरूंना प्रवचनासाठी बोलवलं, कळलं की नाही. महाराजांचं आसनवरती, सद्गुरूंचं खालती आणि महाराजांचे शिष्य सगळे समोर बसलेले आणि त्यांच्यासमोर सद्गुरू बोलत आहेत. पण सद्गुरू म्हणजे काय, डॅशिंग ना सॉलिड, कळलं की नाही. सद्गुरू कोणाला घाबरणार नाही, काय सांगणार ते सत्य सांगणार ना, तर घाबरायचं कशाला. सद्गुरू आसनावरती वगैरे बसले, नमस्कार वगैरे सगळा केला आणि नंतर म्हणाले की तुम्ही सगळे संसारी लोक आहात ना, समोरच्यांना उद्देशून म्हणाले. तर म्हणा हो, तुम्हाला संसारात सुख पाहिजे बरोबर हो. तर म्हणा ज्यांनी कधी संसार केला नाही त्यांच्याकडे बोट दाखवून सांगितलं, ज्यांनी कधी संसार केला नाही ते तुम्हाला संसारात मार्गदर्शन कसं करणार. तर सद्गुरूंनी हे सगळं ताडलं, कळलं की नाही. सद्गुरूंना काय होतं, पूर्वीच्या काळी काय होतं, एक गुरु त्याचा एक शिष्य, दोन शिष्य, तीन शिष्य, कळलं की नाही. आणि ते सुद्धा तावून सुलावून घेतलेले असायचे, म्हणजे त्याचा अपमान कर, याव कर, त्याव कर, ढ्याव कर, सगळं करून जर तो टिकला तर मग त्याला पुढचं द्यायचे. आता तुम्ही मला सांगा, हुशार माणसाचा पहिला नंबर आणणं सोपं की ढ माणसाचा पहिला नंबर आणणं सोपं आहे. आपल्यासारख्या सगळ्या ढ माणसांचा सद्गुरूंनी पहिला नंबर आणला, बरोबर आहे की नाही. गोंदवलेकर महाराजांचा एकदा एका त्यांच्या शिष्याने विचारलं की तुमच्याकडे सगळे असे व्यसनी लोक, अमुक लोक, तमुक लोक सगळे येतात, तर तुम्ही कसं काय त्यांना शिष्य करून घेता. तर त्यांनी सांगितलं, अरे चांगला कुत्रा कोणी पाळेल, लूत लागलेल्या कुत्र्याला पाळून त्याला चांगला करणं हे महत्त्वाचं आहे, बरोबर आहे की नाही. आपल्याला लूत लागलेले म्हणत नाही मी अगदीच, आपण त्याच्यापेक्षाही गये गुजरे होतो, कळलं की नाही. एकदा मला दादाच म्हणाले होते, अरे आपल्याकडे सगळे लोक अनुभव सांगतात ना, तर लोकांना वाटेल की इकडे सगळे बेवड्याच येतात की काय, कळलं काय. खवळेने अनुभव सांगितला बेवड्याचा, आपल्या कामताने आमद अनुभव सांगितला बेवड्याचा, कळलं की नाही. सगळे बेवडे येतात की काय इकडे असं लोकांना वाटेल, कळलं की नाही. बेवड्याला प्रवचनकार बनवणं हीच तर खरी किमय आहे, बरोबर आहे की नाही. म्हणून आपले सद्गुरु किमयागार, कळलं की नाही. पै गुरु किमयागार, बरोबर आहे ना. पै गुरूंसारखा गुरु नाहीत. आणि म्हणून हे परमार्थसुद्धा आपण जर बघितलं ना अगोदर, सोडा 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 सोडा. सद्गुरू ते दादरच्या एका संन्यासाची गोष्ट सांगायची, चांगला शिकलेला माणूस सोडा सोडाच्या नादी लागला, संन्यासी व्हायला गेला. नंतर सद्गुरूंचं वाचल्यानंतर त्याला कळलं की काही सोडायची गरज, पण तोपर्यंत अहंकार आढळला होता. आता संन्यास कसा सोडायचा, सद्गुरूंनी सांगितलं काय नाही, एक मीटिंग घे, घरच्या सगळ्यांना जेवायला बोलव की सगळे येतील, आणि मग त्या मीटिंगमध्ये सांग की आजपासून मी संन्यास सोडला, मी चुकलो होतो म्हणून. म्हणजे सद्गुरूंकडे सगळ्या युक्त्या पण होत्या, कळलं ना, माणसाला आनंदी करायच्या. असो, तर हे सोडा सोडा सद्गुरूंनी सोडून दिलं आणि सद्गुरूंनी सांगितलं ले मन, बरोबर आहे ना. दुसरी गोष्ट म्हणजे परमार्थामध्ये काय काय काय, म्हणजे एवढ्या विचित्र विचित्र गोष्टी की कर्मण्येव अधिकार असते, मा फलेषु कदाचन, तू कर्म करत राहा, फळाची अपेक्षा करू नको, असं सगळ्यांनी अजूनपर्यंत आपण ऐकत आलो. सद्गुरूंनी सांगितलं साप चूक, सद्गुरूंनी सांगितलं कर्माचं फळ कर्मातच असतं, बरोबर आहे का नाही. म्हणजे किती परफेक्ट दृष्टी, कळलं का नाही. म्हणजे परमार्थसुद्धा जे सांगत होते नुसता परमार्थ, तो पण नीट सांगत नव्हते असं म्हणण्याची पाळी यावी, इतपत गंभीर परिस्थिती होती. आणि म्हणून परमार्थसुद्धा सद्गुरूंनी एकदम परफेक्ट करून सांगितला, बरोबर आहे का नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तू सुख करता, तू दुःख हरता, कळलं का नाही. सुख करता, दुःख हरता परमेश्वर आहे, मग सगळ्यांच्या देवळाच्या समोर रांगा, कळलं की नाही, की परमेश्वरांनी मला सुखी करावं आणि माझं दुःख हरण करून टाकावं. सद्गुरूंनी जगातल्या सगळ्या धर्मांना हलवणारा सिद्धांत मांडला, कारण सगळे धर्मच हे सांगतात की परमेश्वर तुमच्यावर कृपा करतो आणि कोप करतो, तुम्ही आमच्या धर्मात या, कारण आमचा परमेश्वर तुमच्यावर जास्ती कृपा करेल, बरोबर आहे का नाही. सद्गुरूंनी सगळं बेंड फोडून टाकलं. सद्गुरूंनी सांगितलं परमेश्वर कोणावर कृपाही करत नाही आणि कोपही करत नाही. हा एक सिद्धांत जरी जगामध्ये आपण पोचवू शकलो तरी जगामध्ये क्रांती होईल, असा एक सिद्धांत सद्गुरूंनी मांडलेला आहे. म्हणजे जगाला, जगाच्या दुःखाचं सगळं मूळच हे आहे की परमेश्वर कृपा करतो आणि कोप करतो, हे जगाच्या दुःखाचं मूळ आहे. आणि सद्गुरूंनी नेमकं हेरलं की अख्खी सगळी जमात
ही ह्याच्यामध्येच लटकलेली आहे की परमेश्वर माझ्यावर कृपा करेल आणि त्याचा कोप होऊ नये म्हणून सगळं काय करत असतो आपण. आता हा जर सिद्धांत कळला, पुजाऱ्याचं उत्पन्न बंद, हा सिद्धांत कळला, बुवा बाबांचं उत्पन्न बंद, हा सिद्धांत कळला, तर सगळे जे धर्म मार्तंड आहेत त्यांचं उत्पन्न बंद, कळलं का नाही? आणि आपल्या सगळ्यांचं उत्पन्न वाढीला लागणार, बरोबर आहे ना? म्हणून हा सिद्धांत आपण जेवढ्या लवकर समजून घेऊ तेवढं आपलं कल्याण आहे. आपल्या वारीफिरीचे पैसे वाचणार, आपले बुवा बाबाकडचे पैसे वाचणार. एकदा कोर्सला एक बाई आली होती, डोक्यावरून पदर वगैरे घेतलेली, कळलं का नाही? आपल्याला वाटेल ही अशिक्षित आहे, कळलं का नाही? पण अशिक्षित असणं आणि शहाणं असणं याच्यात जमीन अस्मानाचा फरक असतो, बरोबर आहे ना? अशिक्षित माणसं जास्ती शहाणी असतात आणि सुशिक्षित माणसं अडाणी असतात, असा माझा पक्का गैरसमज आहे किंवा होता, आता तो करेक्ट झालेला आहे, कळलं का नाही? तर त्या बाईंनी कोर्स झाल्यानंतर मला विचारलं, आता माझ्या घरात देवारा आहे त्याचं मी काय करू? मी म्हटलं, सद्गुरूने असं सांगितलेलं नाही आहे की तुम्ही देवाऱ्याचं काहीतरी करा म्हणून. तुम्ही देवपूजा पण करा, पण तुम्हाला जो आनंद मिळणार आहे तो तिथून नाही तर इथूनच मिळणार आहे, आणि तुम्ही सुनेशी मुलांशी जसं वागणार त्याच्यातून तुम्हाला आनंद मिळणार आहे. म्हणजे मला सांगायचा मुद्दा काय की कितीही सामान्य माणूस असो त्याला समजेल असा परमार्थ सांगणं हे येऱ्या गबाळ्याचं काम नाही, त्याच्यासाठी जिनियस माणूस लागतो, आणि म्हणून पै सद्गुरू जिनियस आहेत, बरोबर आहे ना? हुशार माणसाला, मोठ्या माणसाला कोणी समजून सांगेल, पण लहान मुलगा समोर असताना त्याला पण कंटाळा येणार नाही असं सांगणं. आणि ती जी लहान मुलं होती सद्गुरूंच्या पुढ्यात बसायची 60-70-80 दशकात, तीच आज मोठी होऊन प्रवचनकार झालेली आहेत, तीच आता अमेरिकेमध्ये जाऊन बसलेली आहेत, कारण त्यांना जीवनविद्या लहानपणापासून मिळाली, बरोबर आहे ना? आणि म्हणून पै गुरु हा पै गुरु, कळलं का नाही? आणि सद्गुरु एका बाजूला आणि पै गुरु एका बाजूला, म्हणून पै गुरु महात्म्यच आपण ऐकायचं आहे, बरोबर आहे ना? दुसरं परमार्थामध्ये मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, कळलं का नाही? हा ब्रह्म घोटाळा सद्गुरूंनी उघडा केला. सद्गुरूंनी सांगितलं मी ब्रह्म आहे चुकीचं आहे, आहे ते ब्रह्म आहे आणि ते मी करताय. केवढा जमीन अस्मानाचा फरक. लोकांना वाटेल शब्दांचे खेळ आहेत, शब्दांचे खेळ नाही. हे एक जरी कळलं आहे ते ब्रह्म आहे आणि ते मी म्हणतं की माणसाची दृष्टीच बदलून जाते सगळीकडे बघण्याची, कळलं का नाही? मी ब्रह्म आहे म्हटल्यानंतर साधना करायचीच संपली. मी जर ब्रह्म आहे आणि ते जर सिद्ध आहे मग साधना कशाला करायची? असला मूर्खपणा लोक करत होते. सद्गुरूंनी सांगितलं येड्या असलं नाही आहे, तू सध्या ब्रह्म नाही, तू ब्रह्म राक्षसच आहेस, कळलं का नाही? म्हणून आहे ते ब्रह्म, बरोबर आहे ना? दादांच्या पुढे ते सगळं बोलायचं म्हणजे जरा मला धारिष्ट्य आहे, कळलं का नाही? पण डेअरिंग करतोय, नंतर सांगतीलच ते मला कान धरून चुकलं असेल तर. असो, तर हे सगळे सगळ्यात मोठा घोटाळा, जसा परमेश्वर कृपा करतो कोप करतो तसा सगळ्यांच्या आयुष्याचा मातेरं करणारा घोटाळा म्हणजे शरीर टाकाऊ आहे, शरीर त्याज्य आहे, कळलं का नाही? एका आपल्या नामधारकाने मला पुस्तक दिलं होतं एका सद्गुरूंचं, त्याच्यात त्यांनी सद्गुरूंनी लिहिलेलं होतं, लिहिलेलं आहे काळं पांढरं, त्याच्यात त्यांनी लिहिलं होतं नाक हे शेंबडाचा आगार आहे, पोट हे घाणीचा आगार आहे. मग नाक ठेवलं कशाला? कापून टाक, शेंबडाचा आगार आहे तर जगतो का बघ, कळलं का नाही? पोट हे कशाचं? घाणीचा आगार आहे, मग पोट पण कापून टाक, जगतो का बघ, कळलं का नाही? म्हणजे काहीतरी फालतूगिरी. आणि आपल्या शिष्यांना हे लोक असं मार्गदर्शन करतात म्हटल्यानंतर त्या शिष्यांची काय हालत होत असेल, त्या सद्गुरूची काय स्वतःची काय हालत असेल आणि काय हे मार्गदर्शन करणं, म्हणजे ह्यांनी मार्गदर्शनाच्या नावाखाली पापं उधळली, कळलं का नाही? हे ह्या लोकांना कळलं नाही. आणि आपण सद्गुरू वामनराव पैंकडे जावं आणि त्यांचं मार्गदर्शन घ्यावं असं पण कोणाला वाटलं नाही, हा त्यांचा दुर्दैव, कळलं का? कदाचित पुढल्या जन्मी येतील, कारण आपण पण बहुतेक गेल्या जन्मी असलेच ठोकर खाल्लेले असणार, कळलं का नाही? बरेच जन्म आपण लटकलेले असणार, या जन्मी सद्गुरूंना दया आली, म्हणाले जास्ती वेळ लटकलाय आता ये माझ्याकडे. आपण साधेसुधी माणसं नाही, वामनराव पैंकडे येणारा माणूस हा साधा सुद्धा नाही, लक्षात घ्यायचं. जर संत म्हणतात की अनेक जन्मीची पुण्याई फळाला आली आणि विठ्ठलनाम तोंडात आलं, तर लाखो जन्माची पुण्याई फळली त्यावेळेस पै वामन आपल्या समोर आलेले आहेत, लक्षात घ्या, कळलं का नाही? आपण पण साधेसुधे नाही आहेत, सद्गुरूंनी सांगितलेलं आपल्याला थोडं तरी समजतं आहे, कळलं का नाही? म्हणजे बऱ्यापैकी घासलेली आहे आपण अगोदर, आणि बऱ्यापैकी आपण उलटे पालटे पण लटकलेली वगैरे झाडाला असणार कुठेतरी गेल्या जन्मामध्ये, बरोबर आहे ना? असो, तर सांगायचा मुद्दा काय की शरीर साक्षात परमेश्वर, सद्गुरूंनी सांगितलं, त्यांनी सांगितलं कशावरनं आलं आहे, देह बुद्धी
हा जो परमार्थात प्रकार आहे, सद्गुरूंनी एक मिनिट सद्गुरूंनी आपल्याला सांगितलं की देहबुद्धीचा संबंध देहाशी नसून मायेशी आहे. आणि हे जे काय सद्गुरूंनी सांगितलं पाथ ब्रेकिंग, कळलं का नाही? पाथ ब्रेकिंग म्हणजे काय की लोकांच्या आयुष्याचं कल्याण झालं. लोकांना कळलं की शरीर हे टाकाऊ तर नाहीच, पण शरीर स्वयंचलित स्वयंनियंत्रित आणि नैसर्गिक अशी पद्धतशीर दिव्य व्यवस्था आहे, कळलं का नाही? आणि सगळ्यांचा शरीराकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला, कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला, कळलं का नाही? लव वर्क म्हणजे काय लोकांना कळायला लागलं. आणि हे जे सद्गुरूंनी घडवलं ना, यांनी सामान्यातल्या सामान्य माणसाचा संसार सुखी व्हायला लागला, लक्षात आलं का नाही? हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की चार पाच जणांना घेऊन त्यांना पट्ट शिष्य बनवणं आणि अख्ख्या समाजाला घेऊन त्याचं जीवन सुखी करणं, ह्याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे, कळलं का नाही? आणि हे ते करू शकले कारण त्यांनी तसं तत्त्वज्ञान निर्माण केलं. तत्त्वज्ञान हा शब्द जरा घासला पिटलेला वाटतो. जीवनविद्येला तत्त्वज्ञान म्हणणं जर असं मला चुकीचं वाटतं, कारण ते तत्त्वज्ञान नसून जीवन जगण्याचं ज्ञान आहे. तत्त्वज्ञान म्हणजे भरल्या पोटावर मराच्या गप्पा असं लोक म्हणतात, पण जीवनविद्या ही तशी नाही आहे. जीवनविद्या ही क्षणोक्षणी माणसांनी कसं जगायचं हे शिकवणारी विद्या आहे, कळलं का नाही? आणि म्हणून जीवनविद्या हे तत्त्वज्ञानाच्या 100 पट पुढे आहे, बरोबर आहे ना? आणि म्हणून सद्गुरू पैंना आपण पुन्हा पुन्हा एकदा टाळ्या मारल्या आहेत त्यांच्यासाठी. दुसरी गोष्ट म्हणजे परमार्थामधलं वेगळेपण आपण बघितलं, आता संसारातलं वेगळेपण बघूया. कारण सद्गुरूंनी परमार्थ संसार शहाणपण शास्त्र सगळं सांगितलं. संसारामध्ये काय सांगितलं? आधी संसार, आधी करावा प्रपंच नेटका, आणि मग. सद्गुरूंनी सांगितलं मग वगैरे काय नाही. दादानी काल सांगितलं ना, नंतर म्हटलं की त्याच्यात अंतर आणि अगोदरचं सगळं चिव मंतर, बरोबर आहे ना? म्हणून नंतर वगैरे काय नाही, आधी आणि नंतर नाही, सायमल्टेनियसली जीवनच असं जगायचं की त्याच्यातना परमार्थ खुलला पाहिजे, बरोबर आहे ना? संसाराच्या सुखी कळीतून सहज फुले परमार्थ करा, हे सद्गुरूंनी सांगितलं. बाकीच्यांनी सांगितलं आधी आणि नंतर, सद्गुरूंनी सांगितलं आधी नंतर नाही. कारण ज्यावेळेस आपण म्हणतो ना की मी उद्या सुखी होईन, त्यावेळेस मी स्वतःच्याच तोंडाने सांगतो आज मी दुःखी आहे, बरोबर आहे ना? म्हणून सद्गुरूंनी सांगितलं आनंद ही उद्या उधारीची बाब नाही आहे, प्रत्येक क्षण, कळलं की नाही? त्यांनी सांगितलं संसार दुःख मूळ चोईकडे इंगळं. सद्गुरूंनी सांगितलं नथिंग, संसार म्हणजे आनंदाची उधळण आहे, दुःख मूळ तुझ्यामुळे झालेलं आहे, संसार दुःख मूळ नाही आहे. तुझा मेंदू किडलेला आहे ना, तो दुःख मूळ आहे. त्याच्यात सद्गुरूंचं पै ज्ञान घाल की तो सुख मूळ होईल, बरोबर आहे ना? बरोबर आहे का नाही? आणि म्हणून लक्षात घ्या, सद्गुरूंनी त्याचं जे मूळ आहे ते नेमकं ओळखून काढलं, कळलं का? संसारात दुःखाचं मूळ नाही आहे तर अज्ञानामध्ये आहे, कळलं का नाही? आणि म्हणून हे सगळं जे सद्गुरूंनी आपल्याला सांगितलेलं आहे, सद्गुरूंनी आपल्याला अनमोल दिव्य अशी एक एक काय सगळ्या ज्या गोष्टी दिलेल्या आहेत, म्हणजे ह्यांना तोडच नाही. त्यांनी सांगितलं देवावर भार टाका, परमार्थ हा तुम्ही नेटानी करा, म्हणजे जाणीवपूर्वक परमार्थ करा, आणि प्रपंच त्याचा म्हणाले देवावर भार. सद्गुरूंनी सांगितलं देवावर भार नाही, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, कळलं का नाही? देवावर भार टाकशील ना तर तू सगळ्यांना भार होऊन राहशील, कळलं का नाही? तुझा संसार सगळ्यांवरती भार होऊन राहील आणि नको नको संसार असं होऊन जाईल सगळ्यांचं. आणि म्हणून लक्ष, सद्गुरूंनी ज्या एक एक गोष्टी सांगितल्या ना, सद्गुरू सांगतात की त्यांच्या सद्गुरूंची त्यांच्यावर कृपा, सगळ्या संतांचं अगोदरचं वगैरे. खरं सांगायचं तर ते जर एवढंसं असेल तर सद्गुरूंनी निर्माण केलेलं एवढं आहे, लक्षात घ्या, कळलं का नाही? त्याला कारण पण आहे, कळलं का नाही? त्याला कारण काय ते पण मी नंतर तुम्हाला हळूहळू सांगतो, कळलं का नाही? आणि म्हणून लक्षात घ्या की पै गुरु महात्म्य जे आहे आणि सद्गुरू महात्म्य, सद्गुरूंचं महात्म्य जे होतं ते काय असेल ते असेल, परंतु पै गुरु महात्म्य हे कम्प्लिटली वेगळं आहे, बरोबर आहे ना? दुसरी गोष्ट म्हणजे विज्ञानांना जी गोष्ट तुम नाव चुकून घेतलं त्यांची गोष्ट मी तुम्हाला सांगितलीच, आता आणखीन एक तुम्हाला मी गोष्ट सांगतो. म्हणजे सद्गुरूंनी जे आपल्याला शहाणपण दिलं आणि सद्गुरूंनी आपल्याला जे शास्त्र शिकवलं, ह्याला कारण सद्गुरूंना हे सगळं समजलं कारण सद्गुरू स्वतः जरी आपल्यामध्ये वामनराव पै म्हणून वावरत असले तरी ते देहातीत
होते, कळलं की नाही? त्यांना सगळ्या ज्ञानाचा पुरवठा तिथून होत होता आणि म्हणून ते सगळे हे निर्माण करू शकले. ते कसं काय ते आपण थोडक्यात नंतर पण बघूया. तर आता सद्गुरूंनी काय सांगितलं, परमार्थात वेगळेपणा काय तो सगळा सांगितला, त्याच्यानंतर संसारातला वेगळेपणा आपण बघितला, आता शहाणपण, शहाणपणातला काय वेगळेपणा, शहाणपण अगोदरच्यांनी दिलंच नाही त्यामुळे ते तिकडे नील होते. सद्गुरु जे सगळे काय वेगळं दिलं ते सद्गुरूंनीच दिलं. आणि सद्गुरूंनी एका लाईनमध्ये सांगितलं, सद्गुरूंनी शहाणपणाच्या अनेक गोष्टी सांगितल्या, एक लाईनमध्ये शहाणपण सांगितलं, शुभनियती निर्माण करण्यामध्ये शहाणपण आहे. आणि शुभनियती आपण निर्माण करतो ती आपोआप निर्माण होत नाही, नियती आकाशातून पडत नाही की जमिनीतून उगवत नाही, तर आपल्या प्रत्येक क्षणात केलेल्या विचार उच्चार आचार या कर्मातून ती नियती निर्माण होते आणि तीच आपल्या सुखदुःखाला कारणीभूत ठरते. असा सिद्धांत सांगणारा अजूनपर्यंत आपण अजूनपर्यंत काय ऐकत आलो होतो की जे काय आहे जरी ब्रह्मा त्याच्या आडवा आला तरी काही होणार नाही, नसीब के पहिले आणि काहीतरी काय हां कुछ मिलता नाही असं काय काय सांगायचे, कळलं की नाही? टाईम के पहिले और नसीब के पहिले कुछ मिलता नाही आहे, असले सगळे डायलॉग ऐकण्यात आपलं आयुष्य गेलं, कळलं की नाही? सद्गुरूंनी सांगितलं काही नाही, तू जे करशील ना त्याच्याप्रमाणे तू सगळ्यामध्ये ढवळाढवळ करू शकतोस. अगोदर काही ठरलेलं नाही, अगोदर जे ठरलेलं आहे ना त्याला ओपनिंग बॅलन्स म्हणता येईल आपल्याला, की आपण जन्माला येतो त्यावेळेस एक ओपनिंग बॅलन्स घेऊन येतो, पण ओपनिंग बॅलन्स इज नॉट एव्हरीथिंग, त्याच्यानंतर तुमची कमाई चालू होते तुमची आयुष्यभर, कळलं का नाही? आणि म्हणून ओपनिंग बॅलन्सप्रमाणे एखादा माणूस झोपडपट्टीत जन्माला येतो पण नंतर तो बिल गेट्स होऊन मरतो, आणि ओपनिंग बॅलन्सप्रमाणे एखादा माणूस राजवाड्यात जन्माला येतो तो भिकारी होऊन मरतो, कारण त्यांनी नंतर जे काय केलं त्याच्यामुळे तो भिकारी झाला, आणि ह्याने अगोदरच्यानी नंतर जे केलं त्यामुळे तो राजा झाला, कळलं का नाही? आणि म्हणून सद्गुरूंनी सांगितलं की बाबा ओपनिंग बॅलन्स हा ओपनिंग बॅलन्स आहे, कळलं का नाही? त्याच्यानंतर जे काय तू करशील त्याच्याप्रमाणेच तू होणार किंवा नाही होणार, बरोबर आहे ना? किती सुंदर सांगितलं. त्यामुळे तरुण मुलांना एक हुरूप आला की मी काहीतरी करू शकतो, मी माझ्या आयुष्यात काहीतरी करू शकतो ही खात्री फक्त वामनराव पैंनीच दिली, बरोबर आहे ना? आणि म्हणून ही खात्री मिळाल्यानंतर तरुणांना वाटायला लागलं की बाबा मी माझ्या आयुष्यात काहीतरी करू शकतो. आणि आपल्या मंडळामध्ये किती लोक उद्योजक आहेत, किती लोक मोठ्या पोस्टवरती आहेत, कळलं का नाही? हे कशासाठी? परमार्थ करून ही मंडळी सगळे हे करत आहेत, कळलं का नाही? कारण परमार्थ आणि प्रपंच वेगळा नाहीच हे सगळ्यांना कळल्यानंतर प्रपंच कसा करायचा, प्रत्येक क्षण आनंदात कसा घालवायचा, याच्या सगळ्या युक्त्या सद्गुरूंनी दिल्या. लवर कशासाठी? तर प्रत्येक क्षण आनंदात गेला पाहिजे, उद्या आनंद मिळेल वगैरे नाही. जे काम करतो आहे मला आनंद इतरांना आनंद, मला आनंद इतरांना आनंद. अगोदर जे सगळं होतं आपण जे सगळे परमार्थ करायचो ते मी सुखी झालो पाहिजे म्हणून करायचो, बरोबर आहे ना? सद्गुरूंचा सगळ्यात मोठी देणगी म्हणजे सर्वांना, बरोबर आहे ना? सगळेजण आज दुनियेमध्ये पॉझिटिव्ह थिंकिंग करत आहेत, बट पॉझिटिव्ह थिंकिंग कॅन बी निगेटिव्ह फॉर समबडी एल्स, कारण माझ्यासाठी जे पॉझिटिव्ह दुसऱ्यासाठी निगेटिव्ह असू शकतं, कळलं का नाही? सद्गुरूंनी सांगितलं पॉझिटिव्ह थिंकिंग इज ओके, पण सर्वांना हे हार्मोनियस थिंकिंग आहे, कळलं का नाही? आणि जगामध्ये जर हार्मोनियस थिंकिंग गेलं तर पॉझिटिव्ह थिंकिंगच्या 10,000 पट मोठं हार्मोनियस थिंकिंग आहे, ते सद्गुरू वामनराव पैंनी दिलं, म्हणून वामनराव पै मोठे आहेत. लक्षात घ्या, उगाचच वामनराव पै मोठे, वामनराव पै मोठे नाहीत, वामनराव पै सगळ्या अंगाने मोठे आहेत, कळलं का नाही? तुम्ही कुठल्याही अंगाने बघा, स्टीफन हॉकिन्स होता त्याला जगातले लोक खूप मोठा सायंटिस्ट म्हणतात, त्यांनी मरता सांगितलं की जग निसर्ग नियमांवर चाललेलं आहे, आणि सद्गुरूंनी त्यांच्या तरुणपणी सांगितलं जग निसर्ग नियमांवर चाललेलं आहे, जमीन आसमानाचा फरक आहे ना? आणि कदाचित वामनराव पैंचंच कुठेतरी गेलं असेल त्याच्या कानावरती आणि ते ऐकून त्यांनी सांग त्याला पटलं असेल म्हणून त्यांनी सांगितलं असेल, बरोबर आहे ना? आणि त्यांनी हे पण सांगितलं की परमेश्वर कृपा करत नाही आणि कोप करत नाही, तर निसर्ग नियमांवरती सगळं चाललेलं आहे. हे स्टीफन हॉकिन्सनी सांगितलं की आपल्याला वाटतं तो सायंटिस्ट, आणि सद्गुरूंनी सांगितलं तर आपल्याला वाटतं आपलेच सद्गुरू. लक्षात घ्या, एवढ्या मोठ्या सायंटिस्टपेक्षा सद्गुरू मोठे होते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे, कळलं का नाही? ते मोठे होते नाही, बाकीचे छोटे होते, सद्गुरू मोठेच होते, कळलं का नाही? आणि बाकीचे छोटे होते ते कधी त्यांच्यापर्यंत पोचूच शकणार नाहीत, हे लक्षात घ्या तुम्ही. जगानी सगळ्यांनी कित्येक हजार कोटी घालून जगाची निर्मिती कशी होते, कळलं का नाही? गॉड पार्टिकलचा शोध घ्यायचा प्रयत्न केला, गॉड इज नॉट पार्टिकल, कळलं का नाही? सद्गुरूंनी अगोदरच सांगितलं होतं की स्फोटामधून कधीही निर्मिती होऊ शकत नाही, कारण स्फोट हा विध्वंस असतो आणि विध्वंसातून कधीही व्यवस्था निर्माण होणार नाही. हे सद्गुरूंनी हा प्रयोग
पूर्ण करण्याच्या अगोदरच सांगितलं होतं. ह्या लोकांना 1000 कोटी पाण्यात घातल्यानंतर कळलं की स्फोटातून काय झालं नाही म्हणून. लक्षात घ्या, म्हणजे सद्गुरू किती मोठे सायंटिस्ट होते, काय टाळ्याबिळ्या माराल का नाही. मला वाटतं कधी टाळी लोक 2 वेळा मारत नाहीत, एक तर खूप फालतू चाललंय म्हणून, आणि एक एवढं काहीतरी चाललेलं असतं प्रचंड की टाळी मारायचं पण विसरून जातात. मला वाटतं दुसऱ्या प्रकारामुळे टाळ्या मारलेल्या नसतील. मारा. सद्गुरू वामनराव पै हे प्रकरण जे आहे आवाढव्य प्रकरण आहे, कळलं का नाही. अर्ध्या तासामध्ये मांडायचं म्हणजे, आणि आमच्यासारख्यानी मांडायचं म्हणजे तर अजूनच म्हणजे काय गये गुजरेने, कळलं का नाही. ते म्हणतात ना की काजव्यानी सूर्याचं वर्णन करावं वगैरे, तसंच आहे ते, कळलं का नाही. पण वर्णन केल्याशिवाय लोकांना पण समजत नाही ना, त्यामुळे काजव्यानी सुद्धा वर्णन केलं म्हणून हिंमत केली, कळलं का नाही, की वर्णन करूया, कळलं का नाही. जगातले सगळे विचारवंतांनी एक एक विचारवंत आहे संजय खरे, हा पुस्तकांचा वेडा आहे, कळलं का नाही. आणि तो अशी पुस्तकं आणत असतो, आणि त्याने मला एक पुस्तक दिलं होतं एका लेखकाचं, विचार ह्या विषयावरती त्यांनी 100 पुस्तकं लिहिलेली आहेत. तरी पण विचार हा चैतन्य शक्तीचा आविष्कार आहे त्याला माहीत नाही. मग तुम्ही सांगा 100 पुस्तकं लिहिलेल्या मोठा की विचार हा चैतन्य शक्तीचा आविष्कार आहे आणि तो जीवनाला आकार देणारा कुशल कुंभार हे सांगणारा मोठा, तुम्हीच ठरवा, कळलं का नाही. डॉक्टर मर्फी अमुक, विल्यम जेम्स अमुक ढमुक सगळे आपण सांगतो, सगळेजण बहिर्मन अंतर्मन इथपर्यंत येऊन सांगतात. त्याचा देवाशी संबंध आहे, कोण आहेत, अंतर्मनात ताकद आहे सगळे सांगतात. आली कुठून बोंबाबोंब, आली कुठून हे फक्त वामनराव पैन सांगितलं, कारण त्याने सांगितलं त्याचा संबंध परमेश्वराशी आहे, कळलं का नाही. लक्षात घ्या, ह्या सगळ्यांना तुम्ही एका पारड्यात घाला. जुन्या सगळ्यांनी जे जे काय निर्माण केलं, संत सद्गुरू प्रेषित ठेशीत सगळ्यांना एका पारड्यात घाला आणि एका पारड्यात वामनराव पैना घाला. पारडं कोणाचं खाली जाणार, वामनराव पैंचं, लक्षात घ्या, लक्षात घ्या, कळलं का नाही. आणि म्हणून लक्षात घ्या की आपलं फार काहीतरी प्रचंड प्रचंड लाखो जन्मींचं भाग्य, कळलं का नाही. त्याच्यामुळे सद्गुरूंनी जी निर्माण केली जीवनविद्या, त्या जीवनविद्येच्या संपर्कात, सद्गुरू म्हणजे जीवनविद्या, जीवनविद्या म्हणजे सद्गुरू, सद्गुरूंच्या संपर्कात आपण आलो. गेल्या जन्मी फांदीवर लटकलेले एकमेक आपण एकमेकांच्या संपर्कात आलो, कळलं का नाही. आणि आता आपण फांदीवर न लटकता चांगले घरामध्ये सुखाने फिरतो, कळलं का नाही. BMW-मधनं फिरतो, गाड्यांमधनं फिरतो, बरोबर आहे का नाही. आणि बेवडे असूनसुद्धा लेक्चर देतो एकेकाळी, कळलं का नाही. काय म्हणजे आश्चर्याची कमाल, कळलं का नाही. म्हणजे लोकांना सांगितलं तरी खरं वाटत नाही की हा माणूस शिकलेला नाही असं सांगायला लागतं कोणाला, प्राचार्यांना, कळलं का नाही. प्राचार्यांना वाटतं हा बहुतेक डबल ग्रॅज्युएट आहे, एवढे मोठे मोठे डायलॉग फेकतो म्हणजे, कळलं. सद्गुरूंची कमाल, कळलं का नाही. बोलविता धनी वेगळाची, कळलं का नाही. आपल्याला वाटतं की बोंद्रे बोलला, खवळे बोलला, छ्या बोंद्रे बोलायला लागला की घाण आणि सद्गुरू बोलायला लागले की सण, कळलं का नाही. आणि म्हणून बोंद्रे बोलूच शकत नाही, कळलं का नाही. आणि खवळे पण बोलू शकत नाही, तोतरे बोलू शकत नाही आणि पालव पण बोलू शकत नाही, बरोबर आहे का नाही. सगळी कालवा कालवा होणार, पण सद्गुरू बोलायला लागले की सगळ्यांना वाटतं अरे, कळलं का नाही. आणि कोण बोल सद्गुरूंशिवाय दुसरं कोण बोलतं, नाही तर आपल्याला कोण कुत्रा विचारत होता काय, कळलं का नाही. सद्गुरू नेहमी गोष्ट सांगायची ना त्या माणसाची, की स्टेशनवर बसलेला होता, लेक्चर बिक्चर देऊन आला आणि स्टेशनवर बसला होता, तिकडे कुत्रा बसला होता, हाताला तयार नाही, कळलं का नाही. त्याला काय माहिती आहे लेक्चर नाही. असो, सांगायचा मुद्दा काय की ब्रह्मा जाणार कविता, बरं एक कविता, दादांची फरमाईश. कवितेच्या अगोदर एक गोष्ट सांगतो, 25 मिनिटं झाले ना, वेळ म्हणजे वेळ, कळलं काय. असो, तर ब्रह्मा विष्णू आणि महेश, तर ब्रह्माने आणि विष्णूने असं ठरवलं की हा जो शिव आहे याची खोली आणि उंची आपण बघूया. विष्णू म्हणाला मी पायाकडे जातो आणि ब्रह्मा म्हणाले मी डोक्याकडे जातो. आणि विष्णू पायापर्यंत जायला लागला शेवटी थकला. ब्रह्मा पण डोक्याकडे जायला लागला थकला, शेवटी दोघेही परत आले. आणि विष्णू म्हणाला याचा पाय काय सापडत नाही, याची खोली सापडत नाही,
ब्रह्मा पण म्हणाला अरे मी डोक्यापर्यंत चाललो होतो पण काय बाबा पोचू शकत नाही, शेवटी मी दमून आलो, याच्या वरचा पण काय थांगपत्ता लागत नाही. शिवाचं जे आहे ना ते जीवनविद्येचं, जीवनविद्येची खोली थांगपत्ता लागणार नाही, जीवनविद्येची उंची थांगपत्ता लागणार नाही. हा जो शिव तो नवनाथांचा आदिनाथ, आपल्या नाथ संप्रदायाचा आदिनाथ शिव शंकर, कळलं का नाही? जो शिव तोच आदिनाथ आणि जो आदिनाथ तोच पैनाथ, लक्षात घ्या तुम्ही. आणि म्हणून त्यांनी जसं सगळं अथांग निर्माण केलं तसं सद्गुरूंनी जे निर्माण केलेलं आहे ते अथांग आहे, अनंत आहे, अगाध आहे, अवर्णनीय आहे, अनिर्वचनीय आहे, कळलं का नाही? असं सगळं ते आहे. आपल्या वाट्याला जे काही येईल, सद्गुरू सांगायचे 10%, पण आपल्या वाट्याला 4-5% जरी आलं ना तरीसुद्धा आपण खूप सुखी होणार आणि झालेलो आहोत, कळलं का नाही? 100% मिळवायचा प्रयत्न करूया. आणि म्हणून असा संत झाला नाही, होणार नाही म्हणजे नाहीच, कळलं का नाही? एक कविता, तुझशी संत म्हणती काही, तुझशी संत म्हणती काही, तू वसंत बारमाही. तुझशी संत म्हणती काही, तू वसंत बारमाही, होते उजाड बाग, होते उजाड बाग, फुलविले तू सारे काही, तुझशी संत म्हणती काही, तू वसंत बारमाही, तुझशी माया म्हणती काही, तुझशी माया म्हणती काही, तू काय काय नाही, तू काय काय नाही, बंधू सखा पिता तू, बंधू सखा पिता तू, तू मजसी सर्व काही, तुझसी संत म्हणती काही, तू वसंत बारमाही, तुझसी परिस म्हणती काही, तुझसी परिस म्हणती काही, तू परिस घडवितोसी, तू परिस घडवितोसी, स्पर्शाविनाच सारे, स्पर्शाविनाच सारे, जादू गिरी तुझीही, तुझसी संत म्हणती काही, तुझसी संत म्हणती काही, तुझसी संत म्हणती काही, तू वसंत बाळ.